तर नमस्कार मित्रांनो, हे आहे तायवान पिंक जातीचं जांबाचं झाड आहे, पेरूचं झाड. पण आपण याची छाटणी करणार आहोत. तर मित्रांनो, छाटणी की असं खूप मोठं भार मंत्र नसते. छाटणी करण्यासाठी कसं असते, फक्त आपल्याला त्याला कापायचं असते आणि ते जो हे अशा वाकणाऱ्या दांड्या असतात बारीक बारीक, ते अशा काढून टाकायचे असतात. आता तुम्ही म्हणसाल की या झाडाला सध्या माल, हे झाड सध्या मालावर आहे. पण मित्रांनो, याचा माल जेव्हा मार्केटला येते ना, तेव्हा मार्केटमध्ये एकदम कमी भाव असतो. हा डिसेंबर, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जेव्हा माल येतो तेव्हा एकदम कमी भाव असतो. त्यामुळे आपला काही फायदाही होणार नाही हा माल घेऊन. जर आपण आत्ता छाटणी केली, म्हणजे आता आहे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात आहे, आता जर आपण छाटणी केली मित्रांनो, तर काय होतं माहीत आहे का, याला नवीन फांद्या येणं सुरुवात होतात आणि याची जे मजबूत आहे समजा हे डांगा, या पुन्हा अशाच ठेवायच्या. पण जेव्हा याला नवीन फांद्या येणं सुरू होतात मित्रांनो, तर तेव्हा काय होते, त्या प्रत्येक डोळ्यामधून जे काही एक फांदी निघते, जशी समजा आता ही हे या डोळ्यामधून हे फांदी निघालेली आहे आणि याला एक असा जांब लागलेला आहे, तर इथं दोन लागले होते, आम्ही पहिले एक तोडून टाकला. पण काय होते, हे झाड असं वाकून राहिलं मित्रांनो, तर हा हे झाड याला सहन करू शकत नाही किंवा हे एक साईड झुकून जाईल. त्यामुळे काय, आपल्याला असे असे जे याची जे झाड, जिथून हे झाड आहे फांदी तिथूनच ठेवायची आहे. आणि मित्रांनो, जांबाचं झाड आहे, कुठूनही कापा तुम्ही, कुठूनही छाटा त्याला, काय होईल त्याच्या तिथून जिथून तुम्ही असं हे छाटचाल ना, तर इथूनच जिथून डोळा आहे समजा, आता या डोळ्यापासूनच इथून आसपास त्याला कोंब येणं सुरू होतील. आणि कोंब येणं सुरू होतील आणि ते जे कोंब येतील, नवीन फांद्या फुटतील. आणि नवीन फांद्या फुटल्यानंतर त्याला काय होईल, त्या फांद्याला परत मग जिथून, आता हे बघा अशी नवीन फांदी आहे 5-6 फानाची, अशी फांदी झाल्यावर त्याला इथून जांब लागणं सुरू होतील. आणि आता समजा ऑक्टोबरमध्ये छाटल्यावर आता 1-1.5 महिने त्याला पूर्णपणे असे फांद्या तयार होऊन जातील. आणि अशा पूर्ण फांद्या तयार झाल्यावर डबल 1-1.5 महिन्यामध्ये ते जांब येण्यास सुरुवात होईल, कळ्या लागण्यास सुरू होईल. आणि एप्रिल ते मे महिन्यामध्ये त्याची तोडणी होईल मित्रांनो. आणि एप्रिल ते मे महिन्यामध्ये जांबाचा भाव खूप जास्त असतो, कारण तेव्हा फक्त मार्केटमध्ये आंबाच असतो, आंब्याव्यतिरिक्त जास्त कोणतं फळ नसते, सिजनेबल फळ कोणतं नसते. आणि त्यावेळेस 60-70 रुपयापर्यंत सुद्धा भाव याचा जाऊ शकतो, जर चांगलं नियोजन असलं आणि फोम पॅकिंग जर असली, तर 60-70-80 रुपयापर्यंत सुद्धा या उन्हाळ्यामध्ये आम्ही भाव. बघा मित्रांनो, आपण हे झाड छाटणी केली होती 10-15 दिवस झाले. आता तुम्हाला मी याच्या आधी पण दाखवली, आपण छाटणी करत आहोत आणि काही लाईन ज्या आहेत त्यांची छाटणी पहिलेच केलेली आहे. आता छाटणी केल्यानंतर काय झालं, हे बघा, हे 1-2 असे प्रत्येक छाटणी केल्यानंतर तिथून कोंब येणं सुरू झाले. म्हणजे हे याच्या डोळ्यापासून, याच्या डोळ्यातून एक एक फांदी येणं सुरू झाली. आता प्रत्येक फांदीला मित्रांनो कमीत कमी दोन तरी जांब तायवान पिंकच्या या जातीमध्ये दोन तरी जांब लागतातच, बरोबर आहे. आणि हे जुना जांब आहे, हा पावसाळ्यातला आहे, जे नॅचरल असते की नाही बाहेर त्याचा आहे. हे आपण काही काही झाडाला राहू दिला होता आणि हे जुने पानं आहेत, असेच राहिले होते. तर आता जसंजसं आपण छाटणी केली मित्रांनो, बघा हे नवीन येणं सुरू झाली. आता हे जास्तीत जास्त एका महिन्यात याला कडी येणं सुरू होऊन जाते. आणि काही काही याला दाखवतो मी, तुम्ही जरा जवळ आणा व्हिडिओ इकून बघा. आता हे इकून बघा, काही काही याला कळ्या लागलेल्या आहेत, हा कळ्या लागणं सुरू झाल्या, हे कळ्या लागणं सुरू झाल्या बघितलं. आता ह्याचा फायदा असा झाला मित्रांनो, हे बघा इथून छाटलेला आहे, हे 10-15 दिवसाआधी छाटलं होतं, मधामध्ये पाणी जास्त झाल्यामुळे मग छाटणी बंद केली होती. हे छाटल्यानंतर इथून हे दोन कोंब आले, याला पाहिजे 2-2-4 आणि 2-6-2-8, म्हणजे इथंच 8 जांब झाले, हे 2-10, म्हणजे असे आता बघा. आणि सुरुवात झाली, इथं 2 आहेत आणि हे जुनावाला आहे, हे जुना बहाराचा आहे आणि नवीन बहार. आता याला इथून हे मोजून 5 महिन्यापर्यंत लागेल, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत हे सेटिंग होऊन पूर्ण, म्हणजे म्हणू शकतो आपण की हे जो बहार आहे हा तोडायला येईल. म्हणजे मार्चमध्ये बघा तुम्ही, थंडीची बंद होते आणि उन्हाळा सुरू होण्यास सुरुवात होते, तेव्हा याचा बहार विकण्यासाठी येतो. अशाच प्रकारे हे झाड आहे बघा, ह्याचं पण आपण तसंच नियोजन केलं होतं. याला पण कोंब येणं सुरू झालेले आहेत, हे खालून आता हे थोड्या थोड्या, याच्या पण बघा थोड्या थोड्या मोठ्या झालेल्या आहेत कळ्या. तर ह्याला 5 महिने, आता जे आपण कापत आहो ते 1 महिना लेट येईल, म्हणजे आपल्याला मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात पूर्ण बहार हा रिकामा करायचा आहे. एका दमानं पूर्ण बहार घ्यायचा नाही आहे, कारण की काय होते, मार्केट पण मग कमी जास्त असते. 3 वेळा बहार आपण घेऊन आलो, म्हणजे 3 टप्प्यात आपण बहार घेतो. 3 महिन्यामधलं कोण्या 1 महिन्यात चांगला भाव भेटू शकते, कोण्या महिन्यात डाऊन होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो,
नेहमी जवळ आपला बगीचा असतो आणि हा ऑफ सीजनेबल पीक आहे. तो ऑफ सीजनेबल पिकामध्ये म्हणजे 12 महिने येणारा पीक आहे. 12 महिने पिकामध्ये तुम्ही तुमच्या हातानं मॅनेज करायचा पूर्ण पीक. तुमच्या हातानं जेव्हा तुम्ही पूर्ण पीक मॅनेज करसाल ना, तेव्हा ऑफ सीजन तुम्हाला याचे फ्रूट मिळतील. याच्यासाठी फोम पॅकिंग येते, प्लास्टिक पॅकिंग येते फ्रूटवर, त्यामुळे हे फ्रूट खराब पण होणार नाही आणि पाण्याची पण कमतरता भासत नाही, कमीच पाणी लागते, स्प्रे पण जास्त लागत नाही, जास्त काही डिसीज याच्यावर रोग येत नाही, इन्सेक्ट पेस्ट येत नाही, फक्त फळमाशी येते. तर फळमाशीसाठी आपण फळमाशीचा ट्रॅप लावू शकतो, क्लोरोपायरीफॉस किंवा नीम नॉर्क स्प्रेड फवारू शकतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही या जांबाचं म्हणजे पेरूचं नियोजन केलं मित्रांनो, तर बघू शकता कसं गच्च भरलेलं हे झाड आहे. नवीन नवीन किती याला फांद्या फुटत आहेत आता. पण हे काय होईल मित्रांनो, हे इथून कट केलेलं आहे, नवीन फांदी जे काही येईल ना हे मजबूत डांगीवर असल्यामुळे वाकणार नाही. डांग वाकणार नाही म्हणजे झाडाचा तोल पण एका इकडे जाणार नाही. तर काय होते बघा, याच झाडावर इकडे आता ही काय झाली, हे जराशी हे फक्त हे लंबी झाली, ही वाकली. पण हे जर हे डांग मजबूत असल्यामुळं हे पूर्ण अशी खाली टेकली नाही. नाही तर काय होते, आता हे मोठे पण झाडं दाखवतो तुम्हाला मी. हे झाड बघा मित्रांनो, हे झाड कसं एक साईड गेलं आहे. एक साईड या कारणाने गेलं की हे जे याच्या खालच्या ब्रांचेस आहेत त्याला माल जास्त झाला. माल जास्त झाल्यामुळं काय झालं, ते एक साईड झुकत गेलं आणि इथून पण खालच्या डांगासुद्धा माल जास्त झाला आणि हे झाड पाचे मोठे मोठे आहेत. तर काय होते, हे जेव्हा आता असे याला फळं लागणं सुरू होते तर असे असे पूर्ण खाली दबतात. हे एका वर्षाचं झाड आहे मित्रांनो. जास्त एक म्हणजे एक वर्ष 2-3 महिने शिल्लक झाले, म्हणजे 14-15 महिने झाले. आणि तुम्ही बघा हे काही काही फ्रूटसुद्धा आहेत, दाखवतो मी इकून अंदर. हे बघा हे फ्रूट पण चांगले काही काही मोठे झालेले आहेत आता. तर एखादा फ्रूट आपल्याला मोठा झालेला सापडतो, बाकीचे हे आम्ही पूर्ण छाटणार आहोत, त्यामुळे हे फ्रूट याच्यावर राहणार नाही. आणि हे जे वर जाणारी डांग आहे ना, याचं काहीच काम नाही मित्रांनो. हे झाडाला एक शिल्लकची डांग असल्यासारखी आहे. हे वर जाईल जाईल इथं फ्रुटिंगसुद्धा धरत नाही धरणार असं नाही. पण माहीत आहे का, हे फ्रूट क्वालिटीमध्ये येणार नाही, कारण सनलाईटमध्ये एक्सपोज होतील. सनलाईटमध्ये एक्सपोज झाल्यामुळे काय होतील, क्वालिटी तशी देणार नाहीत ते, आणि पॅकिंगला सुद्धा भारी जाईल. त्यामुळे हे जी मोठी डांग असते ना, हे एवढी होत द्यायची नाही. झाडाचा आपल्याला घेराव चांगला पाहिजे, उंची कमी पाहिजे, पण घेराव चांगला पाहिजे. तर अशा प्रकारे आणि हे त्याच्याही आधी आम्ही काही झाडं छाटणी केले होते त्याच्याही आधी. तर त्याची तुम्ही बघू शकता, आता हे सर्वात पहिले छाटणी केलेलं आहे. हे 15-15, 10-10 दिवसाच्या अंतराने छाटणी केलेलं आहे. सगळ्यांना आता हे असे कोम फुटत आहे. तर अशा प्रकारे टायवन पिंक या झाडाची छाटणी करायची. हे बघा असं किती बहरलेलं झाड आहे, आणि सध्याचा बहार पण याच्यावर आहे आणि नवीन बहारसुद्धा येणार आहे. आणि हे 12 महिने बहार चालू ठेवता येतो. पण माहीत आहे का, मार्केटमध्ये भाव कमी जास्त होतो. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा भाव एकदम कमी असतो, त्यामुळे त्या भावामध्ये आपलं पीक जर नाही आलं आणि त्याच्यानंतर आलं किंवा त्याच्या आधी आलं तर आपल्याला चांगला भाव मिळू शकतो. सध्या मार्केट याचं डाऊन होण्यास सुरुवात झालेली आहे, कारण आता नैसर्गिकरित्या जे झाडं लागलेले असतात, गावरानी झाडं असतात, ते L49 लखनौचे आहेत. ह्या झाडाचं आता सेटिंग होऊन म्हणजे चांगले फळं आता मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकादमानं जे मार्केटमध्ये फळं येतात त्यामुळे मार्केट डाऊन होऊन जाते आणि त्याची तेवढी आपल्या देशांतर्गत पाठवण्यासाठी म्हणजे देशाच्या बाहेर पाठवण्यासाठी आपल्याकडे तेवढ्या उत्तम क्वालिटीसुद्धा फ्रूट नसतात. त्यामुळे देशातल्या देशात जास्त झाल्यामुळे काय होते, भाव वाढून जातात एकादमानं. त्यामुळे जर तुम्ही ऑफ सीजन जर घेतलं तर एकदम बेस्ट होईल. हे बघा आता इथंसुद्धा कळी येण्यास सुरुवात झाली आहे. तर हे आपण छाटणीनंतरचं आहे, हे 15-20 दिवस झालेले आहे छाटून. बघू शकता कोम काही काही कोम येणं सुरू आहेत, काही काही आलेले आहेत. तर याच्यातले जे बेटर वाटले आपल्याला या झाडावर समजा 10 किंवा 20च फळं ठेवायचे आहे तर ते जे फुलं सेट होऊ देऊ आपण, त्यानंतर चांगल्या कळ्या मोठ्या होऊ देऊ, त्याच्या चांगले फ्रूट धरू देऊ. आणि ज्याच्यातलं चांगले चांगले फ्रूट सोडून सगळे एका जागेवर एक, दोन असले तर दुसरा काढून टाकायचा एका जागेवर एक, या पद्धतीनं आपल्याला हे फ्रुटिंग ठेवायची आहे, जेणेकरून ते फ्रूट चांगलं मोठंसुद्धा होईल आणि क्वालिटीसुद्धा देईल.